आप खतपानी का करें म्हणजे हा वाक्प्रचार आहे या मग खतपानी घालणे याचा जो अर्थ आहे तो असलेल्या गोष्टीमध्ये भर घालणे असा अर्थ. तेव्हा या दोन उदाहरणावरून आपल्या सर्वांच्या एक लक्षात आलं असेल की मराठी भाषेची गंमत मराठी भाषेचं सौंदर्य हे कशात आहे. म्हणून शब्दसमूहाचा वाचार्थ जो आहे तो बाजूला पडतो. आपण बऱ्याच वेळा वाचार्थाचाच विचार करून बऱ्याच वेळा वाक्प्रचारांमध्ये गलत होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपली गुण कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण जेव्हा स्कॉलरशिपचा पेपर सोडवणार आहोत जसा अभ्यास करणार आहोत तेव्हा तुम्ही आणि आपण सर्वांनी काळजी पहिल्यांदाही घेतली पाहिजे की तो जो वाक्प्रचार आहे त्या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ जो वेगळा आहे तो कोणता आहे त्याची खातरजमा आपण घेतली पाहिजे. म्हणजे नेमकेपणाने जो वाक्प्रचार आहे तो आपल्याला कळायला मदत होईल. मित्रांनो पुढचे वाक्य आहे की घर घेण्याचे निश्चित ठरता आजच मी रामभाऊंना सुपारी दिली. दुसरं वाक्य आहे गेली 4 वर्ष तो SSC ची वाढी करीत आहे. तिसरं वाक्य आहे आज घरात साखर औषधाला भेटली नाही. आणि चौथं वाक्य आहे अलीकडे आपली गाठ पडणे हा कपिला षष्टीचा सण. आता हे जे 4 वाक्य आहे हे 4 वाक्य आपण चांगल्यापैकी वाचा. या 4 वाक्यांमध्ये जे काही शब्द ठळक अक्षरामध्ये आहे त्या ठळक अक्षरामध्ये असणाऱ्या ज्या शब्दांकडं जरा त्यांच्या अर्थांकडं जर आपण बारकाईनं सूक्ष्म नजरेनं जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्या शब्दांचा जो अर्थ वाचार्थ आपण तुम्हाला तो वाचार्थ तो आपण या वाक्यामध्ये घेत नाही. आपल्या बोलण्याच्या ओघात प्रचारात या शब्द समूहांना वेगळाच अर्थ प्राप्त झालेला कसा आहे तो आता आपल्याला इथं पाहायचा. हे 4 वाक्य आपण एकेका वाक्यामध्ये कशा कशा प्रकारे वाक्प्रचारामध्ये सौंदर्य वाक्प्रचाराची जी गंमत आहे भाषेची जी गंमत आहे अर्थछटा आहे त्या कशा आहे. पहिलं उदाहरण आपण समजून घेऊया की घर घेण्याचे निश्चित ठरता आजच मी रामभाऊंना सुपारी दिली. आता पहिलं जे वाक्य आहे त्या पहिल्या वाक्यामध्ये रामभाऊ जे आहे त्या रामभाऊंना मी सुपारी दिली याचा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी सुपारी ही जी वस्तू आहे ही त्यांना खाण्यासाठी दिली असा आपण इथे अर्थ करत नाही. तर रामभाऊंशी मी करार केला असा इथे अर्थ भेटतो. म्हणजे एखादी गोष्ट ठरविताना पुष्कळ घासाघीस होते चर्चा होते आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी काहीतरी त्यातून निश्चित असं काहीतरी ठरलं हे सुचविण्यासाठी सुपारी देण्याची पद्धत रूढ आहे. म्हणजे मग वाजंत्री असेल गोंधळी असेल आचारी असेल आपणही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरात नातेवाईकांमध्ये कुटुंबामध्ये अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला वाजंत्री गोंधळी आचारी आणि आणखीन अशा लोकांबरोबर आपण काहीतरी चर्चा करतो ठरवतो हा जो करार झाला त्याच प्रती म्हणून सुपारी देण्याची प्रथा आपल्याकडे रूढ आहे. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की वाक्प्रचार ही संकल्पना आपल्या मनामध्ये पूर्णपणे रुजवणूक पाहिजे असेल तर त्यासाठी आपण जो वाक्प्रचार आहे तो वाक्प्रचाराकडे सूक्ष्मपणे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याकडून गलत होणार नाही आपली चूक होणार नाही आणि आपले गुण जाणार. मग यावरून सुपारी देणे याचा अर्थ सौदा करणे करार करणे असा अर्थ त्यातून प्राप्त होतो. म्हणजे हे जेव्हा आम्ही असं भाषेचं सौंदर्य लक्षात घेणार नाही तर मात्र आम्हाला नेमका वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करता येणार नाही सांगता येणार नाही त्यामुळे आपल्याकडून चूक होण्याची शक्यता. त्यानंतर आता दुसरं जे वाक्य की गेली 4 वर्ष तो SSC ची वाली करीत आहे. आता हे जे 2 नंबरचं वाक्य आहे या दुसऱ्या वाक्यामध्ये वारी करीत आहे असा शब्द प्रयोग आहे. हा वारी शब्द आपण बऱ्याच दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आहे
प्रत्येक एकादशीला पंढरीला नेमानं जात येणारी जी व्यक्ती आहे त्यांना आपण एक साधारणपणे वारकरी आपल्या कुटुंबामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या गावामध्ये असे अनेक वारकरी आपल्याला आळंदीला पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये नक्कीच आढळेल. मग वारी करणं म्हणजे नियमानं नियमितपणानं जाऊ नये फेरी मार पण दरवर्षी परीक्षेमध्ये बसून जो मुलगा नापास होतो त्याला वारकरी हे उपहासानं म्हटलं गेलेलं आहे. आपणही दैनंदिन आपल्या जीवनात डोळाचालीमध्ये मित्रांमध्ये गप्पांमध्ये असं उपहासानं अनेकांना हिरवायचा बोलण्याचा प्रयत्न करतो बिलकुल पद्धत आपल्याकडे आणि म्हणून इथे हा जो 4 वर्ष तो SSC वारकरी आहे याचा अर्थ तो SSC परीक्षेमध्ये सतत 4 वर्ष नापास होतो असा इथे अर्थ आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला जेव्हा वाक्प्रचार वाक्यामध्ये जेव्हा आपण शोधतो पाहतो त्याचा अर्थ आपल्याला जेव्हा लिहायचा असतो आपल्या मनाच्या पटलावर विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा योग्य अर्थ आपल्याकडून न आल्यामुळं आपल्याला न सुचल्यामुळं आपण योग्य अयोग्य विचार न केल्यामुळं आपल्याकडून सुख होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण हे 2 उदाहरणं बघितले या 2 उदाहरणातून आपल्या लक्षात आलं असेल की कोणकोणत्या प्रकारे आपण वाक्प्रचारातला मूळ अर्थ त्याचा वाचार्थ न घेता वेगळा अर्थ कसा आहे हे आपण 3 नंबरचं वाक्य आहे की आज घरात साखर औषधाला देखील नाही. तुम्ही यापैकी बरेच वाक्प्रचार आपल्या जुन्या परंपरेमध्ये आपल्या आजी आजोबा पंजोबा कपर पंजोबा प्राचीन काळात जुने काळातील लोक आपल्या आजूबाजून असतात ही माणसं आज जरी या आपल्या आधुनिक युगामध्ये राहत असली तर त्यांच्या बोलाचालीमध्ये वाक्प्रचार आणि म्हणींचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतो फक्त आपण तो नीट समजून घेत नाही आणि त्याचा अर्थ विचारत नाही पण ही जुनी माणसं मध्ये जुनी माणसं मात्र याचा वापर मोठ्या प्रमाणावर त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या संवाद साधण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर करत आहे. आपली पिढी जी मात्र आहे ती पिढी मात्र आजारी आणि संगणकाच्या बरोबरीनं चालण्याचा प्रयत्न करतो आणि क्रांती आधुनिक केली असा प्रयत्न विचारच्या मनात येतो परंतु अजूनही अशा या जुन्या गोष्टींना अशा शब्दांचा मी विचार करतो. तिसऱ्या वाक्यामध्ये साखर औषधाला देखील नाही मग याचा अर्थ औषध घेतल्यानंतर त्या औषधाचा जो कडूपणा आहे तो घालविण्यासाठी खायला साखर नाही असा आपण इथे घेत नाही तर इथे औषधासाठी एखादी वस्तू फारच थोडी लागत नाही आणि मग तितक्या प्रमाणात देखील एखादा पदार्थ नसला तर हा शब्द प्रयोग वापरला जातो आणि म्हणून एखाद्या गोष्टीचा अत्यंतिक अभाव कमतरता असा या औषधा साखर औषधाला देखील नाही याचा अर्थ असा म्हणजे असा अर्थ आम्ही जेव्हा समजून घेऊ तेव्हाच आम्हाला वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय तो समजण्याला मदत होईल. त्यानंतर आपलं 4थं वाक्य की अलीकडे आपली गाठ पडणे हा कपिला षष्टीचा आहे. आता 4थं जे वाक्य आहे या वाक्यामध्ये कपिला षष्टीचा योग असा एक शब्द प्रयोग आलेला आहे. आपल्याकडे ज्योतिष शास्त्राच्या मते की हे कपिला षष्टी हा एक वेगळा प्रकार आहे विलक्षण असा योगायोगाचा दिवस मानला जातो म्हणजे विशेषतः भाद्रपद महिना कृष्ण पक्षातली षष्टी ही तिथी मंगळवार रोहिणी दिवस नक्षत्र आणि महानक्षत्र असत इतक्या सगळ्या गोष्टी जमून आल्या मग त्याला कपिला षष्टी असं म्हणतात. मग असा योग हा क्वचित म्हणजे 60 वर्षांनी येतो अशी आपल्याकडे रूढ पद्धत आहे आणि म्हणून या कपिला षष्टीचा योग याचा नेमका प्रचाराचा अर्थ काय तर फारच दुर्मिळ आता जेव्हा 60 वर्षांनी येतो तुम्ही कल्पना करा की फार दुर्मिळ म्हणजे पुष्कळ काळाला येणारी एखादी संधी किंवा एखादी अपूर्व अशी घटना असा अर्थ याला प्राप्त झालेला आहे. हे वाक्प्रचाराचा जेव्हा आम्ही विचार करायला जातो तेव्हा हे वाक्प्रचार आपल्याला वेगवेगळ्या
मराठी भाषेतलं सौंदर्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतात. आणि मग हे जे सगळं सौंदर्य आहे, हे सगळं सौंदर्य आपल्याला जे मराठी भाषेमुळे मिळतं, पण मग यावरून आपण एक सहा वाक्य अशी पाहिली, या सहा वाक्यांमधून एकंदरीत आपल्याला वाक्प्रचार ही जी संकल्पना आहे शब्द संपत्तीतली, ती एक ढोबळमानाने आपल्या मनपटलावर आणण्याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करतोय. की भाषेमध्ये असे काही शब्द किंवा असे काही शब्द समूह आहे की ते जेव्हा येतात तेव्हा त्यांचा शब्दशः अर्थ, बऱ्याच वेळा एखादा माणूस आपल्याशी बोलला आपण त्याचा शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न करतो, आणि शब्दशः अर्थ घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्यामध्ये वादविवाद होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. म्हणून शब्दशः अर्थ घेऊन वाक्प्रचारामध्ये चालत नाही, तर रूढीने म्हणा परंपरेने म्हणा त्यांना मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो, आणि तोच अर्थ भाषेमध्ये रूढ होतो आणि प्रचलित होऊन बसतो, आणि तुम्ही आणि मी दैनंदिन जीवनामध्ये आपल्या गरजेमध्ये वापरण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. म्हणून वाक्प्रचाराची जी व्याख्या आहे ती आपल्याला अशी करता येईल की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्द समूहाला वाक्प्रचार असे म्हणतात. म्हणजे दुसरी एक की एखाद्या शब्द समूहाचा वाच्यार्थ ज्याला आपण सरळ अर्थ असं म्हटलो तो बाजूला करून जेव्हा वेगळाच अर्थ रूढ होतो तेव्हा त्या शब्द समूहाला वाक्प्रचार असं ढोबळ मानले म्हणतात. यावरून आपल्या एक लक्षात आलं असेल की वाक्प्रचार ही जी संकल्पना आहे वाक्प्रचाराला वाक्य संप्रदाय असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. तर मित्रांनो वाक्प्रचार ही जी संकल्पना आहे यावरून आपल्याला एक आता लक्षात येईल की मी आता यानंतर आपण वेगवेगळे वाक्प्रचार पाहूया, भाषेची जी गंमत, भाषेचं जे सौंदर्य आहे, जे भाषेचे वेगळेपण आहे, ते वेगळेपण पाहण्यासाठी आपण वेगवेगळे वाक्प्रचार कसे आहेत, त्यांचे अर्थ कसे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी रिप्ले करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कठीण कसौटीला अर्थ म्हणून प्रत्येक जो शब्द आपल्या समोर वाक्प्रचार म्हणून आलेला तो आपण कसा समजून घेतो, त्याचा वेगळा अर्थ कसा आहे तो आपल्या मनपटलावर आपल्या विचार प्रक्रियेमध्ये येतो का, आणि ते लक्षात ठेवूनच आपण वाक्प्रचाराचा अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. यासाठी आपण भरपूर वाचन केलं, आपण गोष्टीरूप समूह वाचल्या, आपण संवाद केले, आपण निबंध लेखन जे आहे प्राणी यामध्ये सुद्धा आपल्याला या वाक्प्रचारांचा मोठ्या प्रमाणावर वापर करता येईल. आता अटकेपा झेंड्याला आणि दुसरा वाक्प्रचार याचा अर्थ आहे की फार मोठा पराक्रम झाला. अटकेपा झेंड्याला फार मोठा पराक्रम झाला. तिसरा वाक्प्रचार आहे जे 18 विश्व दारिद्र्य असते आपल्या घरादारामध्ये आपल्या आजूबाजूला या वाक्प्रचाराचा खूप वापर होतो, पण मग इथे याचा अर्थ आहे पराकोटीचे दारिद्र्य असणे, 18 विश्व दारिद्र्य असणे, अडकित्यात सापडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पेचात सापडणे. पुढचा वाक्प्रचार आहे अन्नास लागणे, हाही आपल्याकडे आपल्या माणसांच्या दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांबरोबर खूप वापर होतो. ती उपकार स्मरणे याची जाणीव आपल्याकडे बऱ्याच वेळा करून देण्यात आलं. घाम गाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप कष्ट करणे, हा आपल्याला खूप परिचित वाक्प्रचार असेल की आपल्या बऱ्याचशा आपल्या समजल्या पाठ्यपुस्तकातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये आपल्याला आजपर्यंत अनुभवलेले आहे. अन्नास लावणे, तुम्ही नीट आपल्या घरातल्या मोठ्या माणसांबरोबर जर बोलत असाल, त्यांचे संवाद ऐकत असाल, फोनवर म्हणा, समोर म्हणा, लग्न कार्यात म्हणा, वेगवेगळ्या उत्सवात म्हणा, एकत्र जमलेल्या संवाद म्हणा, ती मोठ्याली माणसं जेव्हा संवाद साधतात तेव्हा त्यांच्यामध्ये अशा वेगवेगळ्या वाक्प्रचारांचा उल्लेख जरूर होतो, आणि तिथे अर्थ सांगण्याची आवश्यकता नाही, पण समोरच्याला
त्यावा प्रचाराचा नेमका अर्थ आपण समजतो त्याचे कारण काय आहे की आपण आपलं वाचन समृद्ध करत नाही आपण जर वाचन समृद्ध केलं तर आपल्याला या गोष्टींची अजिबात आशा नाही अन्नास लावणे काय प्रचार आहे ही उपजीविकेचे साधन म्हणून नाही अन्नास लावणे हा वाक्प्रचार आहे त्याचा आहे ते उपजीविकेचे साधन मिळवून देणे आमच्या अनुकुंडाने केवळ होते हाही आपल्याकडे रुग्ण असणारा कायम प्रचलित असणारा एक वाक विचार आहे की चोड्याशा यशाने चलून जाणे अगदी आपल्या मित्रांमध्ये सुद्धा बोलताना आपण हा वाक्प्रचार वापरतो की छोटीशी काही एखादी घटना असते त्याला काहीतरी छोटं यश मिळतं आणि मग तो खूप त्याचाच तो गाजवतो तेव्हा आपण थोड्या अर्ध्या अनुकरणाने केवढे होणे हा प्रकार वाक्प्रचाराचा वापर पुढचा वाक्प्रचार आहे की आकारण तांडव करणे ज्याला रागाने आदर अपट करणे असं म्हणतात की बऱ्याच वेळा आपण चिडतो आपल्याला पटत नाही विचार मग आपण आपल्या आई वडील चुलते काके भाऊ बहीण सहकारी आपले मित्र विद्यार्थी यांच्याबरोबर असा रागाने आपली भावना व्यक्त त्याला आकांत अनुभव करणं असं म्हणतात नंतर आकाश ठेवणे होणे त्याला अतिशय आनंद होणे असा त्याचा अर्थ आहे की एखादी अशी घटना घडते की ज्या घटनेनं आपल्याला खूप आनंद मिळतो पुढचा भाग प्रचार आहे की आकाश पातळ एक आहे म्हणजे फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे हा त्याचा अर्थ आहे काही लोक करतात पण म्हणजे गल्लीमध्ये एखादं बांधून चाललं खूप मोठ्या मोठ्याने ओरडताय मग आपल्या आजार म्हणतात काय तिकडे बघू नका कारण आकाश पातळ हे केलं ते पुढचा भाग प्रचार आहे आकाश टाकणे चारही बाजूंनी संकट आहे म्हणजे हाही वाक्प्रचार आपल्याकडे बऱ्याच वेळा वापरतो आकाशाला गवसणी घालणे म्हणजे आवाक्यावर आपली जी क्षमता आहे त्याच्या बाहेरची एखादी जी गोष्ट आहे ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे पुढचा वाक्प्रचार आहे आधी ते ओतणे म्हणजे भांडण किंवा वाद जो होतो तो विकोपाला जाईल वाढेल असा प्रयत्न करणे त्याला आपण आधी तेल ओतणे असं आच लागणे त्याचा अर्थ आहे झळ लागणे पुढचा वाक्प्रचार आहे खापर फोडणे हा आपल्या वापरामध्ये खूप असणारा असणारा वाक्प्रचार की एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे आपल्याला काल एसएससी दहावीचा निकाल लागला तर आपल्याला गुण कमी मिळाले हे आपण आपल्या पालकांबरोबर बोलताना सांगतो की माझ्या वर्गातला तो अबोधाबोध अ नावाचा मुलगा खूप हुशार होता त्यालाही एवढे गुण मिळाले नाही म्हणजे हा जो प्रकार आहे आपल्याने की खापर फोडण्याचा प्रकार दुसऱ्यावर तो आपल्याकडे खूप वेळा होतो फक्त त्याला नेमकं काय म्हणतात हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्याला कधी कधी अडचण येण्याची शक्यता असते म्हणजे एखाद्यावर निष्कार ठपका ठेव पुढचा वाक्प्रचार आहे आभार कोसळणे म्हणजे एकाएकी फार मोठं संकट येणे पहा शब्दांची गंमत कशी इकडचा डोंगर तिकडे करणे पुढचा वाक्प्रचार याचा अर्थ आहे फार मोठे अवघड कार्य पार पाडणे याला त्याचा अर्थ पुढचा वाक्प्रचार आहे की उखळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ फायदा होणे हा त्याचा अर्थ आहे तुम्ही जर लक्षपूर्वक जर समजून घेत असाल आपण कधी ऐकलेलं असाल कधी निबंध लेखना पुस्तक वाचलं असेल कधी कथा कादंबरी छोट गोष्टी वाचत असाल तेव्हा तुमच्या वाचनामध्ये किंवा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे धडे आहे जे पाठ आहे जे पाठ जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा तुम्हाला या सगळ्या वाक्प्रचारांची ओळख तुमच्याकडे झालेली असते अशा वेळेला तुम्ही तुमच्या सोयीमध्ये स्वतंत्रपणे वाक्प्रचार वेगळे लिहावे की जे आपल्याला शब्दांच्या बरोबर समजायला अडचण यायला नको शब्द वेगळे आणि वाक्प्रचार आणि हे वाक्प्रचार नेमके काय आहे जर आपल्याला संकल्पना समजली नाही तर आपण आपल्या शिक्षकांच्या मदतीनं त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला
तर आपल्याला वाक्प्रचार ही संकल्पना अवघड जाणे जाणार नाही असा मला आत्मविश्वास वाटतो. पुढचा वाक्प्रचार आहे दुखाऱ्या पाखाऱ्या काढणे, म्हणजे एकमेकांची ओढे दोडे काढणे किंवा दोष देणे. हा प्रकारही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप वेळा होतो. उचलबांगडी करणे म्हणजे एखाद्याला जबरदस्तीने हलवणे. आता ही क्रिया आपल्याकडून होते आपल्या आपल्यामध्ये, परंतु त्याला नेमकं काय म्हणतात हे आम्हाला माहीत नसल्यामुळं आम्हाला ही संकल्पना समजायला अडथळा निर्माण. कोणता वृक्ष आहे आकणे हाही वाक्प्रचार आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. म्हणजे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून फक्त सूचना देते. म्हणजे आपण स्वतः एखादी गोष्ट काही करायची नाही, परंतु दुसऱ्याला मात्र इतक्या सूचना द्यायच्या की त्या सगळ्या सूचनांचं पालन त्याने करावं अशी अपेक्षा आपल्या मनामध्ये आपण ठेवायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून हा वाक्प्रचार होऊ नये. नंतर उदक सोडणे म्हणजे एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे. उद्ध्वस्त होणे एक वाक्प्रचार आहे. उद्ध्वस्त होणे म्हणजे नाश पाडणे. पुढचा वाक्प्रचार आहे उन्मळून पडणे, याला मुळा सकट कोसळणे. मुळापासून उन्हाची नाही फुटणे म्हणजे अतिशय कडक ऊन पडणे. आपण सध्या ते अनुभवलंय मार्च एप्रिल आता मे आता काही दिवसांनी छोटं सामोरं म्हणजे मग आपली पुण्याचा तडाखा कमी होईल. 50° तापमानामध्ये दिल्लीचं आता सध्या आपण अनुभवतो. उराशी बाळगणे म्हणजे मनात जतन करून ठेवणे. हाही वाक्प्रचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरतो. उलटी अंबारी खाती येते हा फारसा प्रचलित वाक्प्रचार आपल्याकडे वापरला जात नाही. भीक मागण्याची पाळी. नंतर कंठस्थान घालणे. बऱ्याच वेळा काही जण अडचणी होतात की त्याला गळ्यापासून मारणे, काय आंदोलन करणे, असं ठार मारणे हा त्या वाक्प्रचाराचा अर्थ आहे. पुढचा वाक्प्रचार आहे ऊत येणे. या ऊत येणेचा अर्थ आहे अतिरेक. नंतर पुढचा वाक्प्रचार आहे अंगावर काटा उभा राहणे. याचा अर्थ आहे भीतीने अंगावर शहाणे. हाही आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगातून आपण हा वाक्प्रचार अनुभवतो, त्याचा अर्थ अनुभवतो, पण आपण त्याचा वापर न केल्यामुळे ते भाषेचं सौंदर्य समजून न घेतल्यामुळे आपल्याला या संकल्पना कष्ट होतो. अंगावर मुठभर मावून चढणे, त्याला धन्यता वाटणे. अंगाचा तिळपापड होणे, अतिशय संताप येणे हा वाक्प्रचार आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात. अंथरून पाऊन पाय पसरणे, त्याला ऐपतीनुसार खर्च करणे. म्हणजे आपली जी ऐपत आहे त्यानुसारच आपण खर्च केला पाहिजे हा या वाक्प्रचारापासून अर्थ होतो. कणी जिमणे म्हणजे खूप मारणे असा अर्थ आहे. पुढचा वाक्प्रचार आहे कपाळ फुटणे, त्याला आपण दुर्दैव ओढवणे म्हणतो आपल्याबरोबर. कपाळ मोक्ष होणे याचा अर्थ आहे मरण पावणे. कान फुटणे याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या मनात क्लिमिश निर्माण करणे. हा आपण आपल्या मित्रांच्या वादामध्ये भांडणामध्ये वापरतो. कानावर पडणे, सहजगत्या माहीत होणे. कानांवर हात ठेवणे म्हणजे माहीत नसल्याचा बहाणा करणे. पुढचा वाक्प्रचार आहे की कान उघाडणे करणे, जे कडक शब्दामध्ये चूक दाखवून देणे. पुढचा वाक्प्रचार आहे की काठावर करणे, म्हणजे आपल्याजवळ काही नाही असं जेव्हा दाखवतो तेव्हा काठावर करणे. कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. कान टवकारून ऐकणे, अगदी लक्षपूर्वक ऐकणे. म्हणजे आता आपला तास चालू आहे, मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. वाक्प्रचार ही संकल्पना नेमकी काय हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ की तुम्ही हे सगळं कान टवकारून ऐकताय, म्हणजेच त्याला अगदी लक्षपूर्वक ऐकणे असं म्हटलं जातं. काया पालट होणे,
स्वरूप पूर्णपणे बदलणं, खुंगारात बांधणं म्हणजे पक्के ध्यानात ठेवणं. भाषा गुंडा आहे, हाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुटुंबामध्ये आपण वापरण्याचा प्रयत्न करतो की एकाएकी निघून ना एकदम पसार होत घर धुवून नेणे, त्यामुळे सर्वस्वी लुबाडलं जातं हे घर धुवून नेणे या वापराचा अर्थ आहे. आणि जीवास रान करणे म्हणजे खूप कष्ट करणे. असे जवळजवळ हे नमुना दाखल मी 50 वाक्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या अर्थाचे आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य वाढवायला मदत करणारे हे आपल्याला नमुन्यादाखल आपल्याला आपल्या मनपटलावर आपली ओळख व्हावी, परिचय व्हावा यासाठी घेतले. यापेक्षा अनेक वाक्प्रचार आपल्या पाठांमध्ये, आपल्या अभ्यासा निबंधांच्या पुस्तकामध्ये अशा अनेक ठिकाणी तुम्हाला हे आठवते. ह्या वाक्प्रचाराचं सौंदर्य हे आपण जर नीट समजून घेतलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार. त्यानंतर आपण हे जे वाक्प्रचार आहे, हे वाक्प्रचार नेमके आपल्याला जी स्कॉलरशिपची आपण परीक्षा देणार आहे या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांच्या स्वरूपानं आपल्या समोर येणार. आणि त्यावेळी आपण ही भजगत होते, आपल्या मनाची एक वाक्यता असली पाहिजे, आपल्या मनाला केंद्रभूत ठेवून आपण जर प्रामाणिकपणे आपला पेपर सोडवायला घेतला आणि समोर येणारा वाक्प्रचार काय प्रश्न म्हणून विचारला, आम्ही गंमत काय करतो की वाक्प्रचार वाचतो पण तो काय म्हणून विचारला, त्याची ओळख काय लिहिली हे आम्ही बघत असल्यामुळे आमच्याकडून चूक होण्याची शक्यता असते आणि मग आम्हाला गुण कमी मिळण्याची शक्यता. आता यामध्ये एक नमुना प्रश्न आपण पाहूया की पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ लागतो. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न नेमका काय विचारला हे जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला त्यावरून नेमका जो प्रश्न विचारला तसं काय करायचे हे आम्हाला. आता इथे पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचाराची निवड करा हा 2021 ला आलेला प्रश्न आहे. मग आता हे जे वाक्य आहे त्याची वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वापरचा असे चार नमुने आपल्याला दिलेले आणि त्यातून एकाची आपल्याला निवड करायची. वाक्य काय आहे, प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे आणि मग पुढं पर्याय दिलेले आपल्याला ओळखतात. आता एकूण चार पर्याय आहेत, एक आहे पाडाचे बांधणे, दुसरा आहे खुंगार बांधणे, तिसरा आहे चंग बांधणं चंग बांधणे आणि चौथा आहे विडा उचलणे. मग हे जे चार पर्याय असतात ना ते चार पर्यायातला एक एक पर्याय आपण हे जे वाक्य दिलेले त्या वाक्याला कोणता योग्य आहे, कोणतं वाक्य अर्थपूर्ण होईल याचा विचार आपण जर केला तर आपल्या चूक होणार नाही. मग प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे काय मानतात, मग आडाचे बांधतात की कोंडाट बांधतात की चंद बांधतात की विडा उचलणे, म्हणजे प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आडाचे बांधतात बरोबर आहे. म्हणून हा जो पहिला पर्याय जो आहे आडाचे बांधणे हा बरोबर आहे. मग आपण याला जर ते वर्तुळ रंगवलं तर इथे आपले गुण आपल्याला मिळतात प्राप्त होतात. यानंतर दुसरा एक नमुना प्रश्न आहे की चुकीच्या अर्थाचे वाक्प्रचार कोण, म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला सरळ अर्थ स्पष्ट होतो म्हणून मी आपल्याशी जे बोललो की आपण आपला पेपर सोडताना सराव करताना या सगळे नेमका काय प्रश्न विचारला मला तो आपण ओळखलं पाहिजे की चुकीच्या अर्थाचे वाक्प्रचार कोण आणि दोन अचूक पर्याय निवडायचे. 2020 साठी हा प्रश्न आला की ग्राह्य धरणे जे स्वीकारले, सोटेशाही करणे गोंधळ झाला, परिसीमा गाठणे मागे राहणे, दप्तरी दाखल होणे हजर होणे. आता असे हे चार वाक्प्रचार आहेत आणि हे चार वाक्प्रचारांचे अर्थ आपल्या समोर दिलेले. मग तुम्हाला मला काय काम करायचं, आपण जेव्हा पेपर सोडवणार आहे आपण सराव करणार आहे त्याचा अभ्यास करणार आहे मला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. त्यावेळेला मी पहिल्यांदा यामध्ये जर चुकीच्या अर्थाचे वाक्प्रचार आहे याची जर मला ओळख करायची आहे तर मात्र मी एक एक वाचून ग्राह्य धरणे म्हणजे स्वीकारणे, सोटेशाही करणे गोंधळ करणे, परिसीमा राखणे मागे राहणे, दप्तरी दाखल होणे हजर होणे, तेव्हा नीट पाहिलं तर
तो सोतेजाय करना दानदाय तो वाला परिसीमा गाठना कमाल पातळीवर जाणं असे अर्थशास्त्र आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन म्हणजे सोतेशाही करणे आणि पर्याय क्रमांक तीन जो परिसीमा गाठणे मागे राहणे अशी दोन उत्तर. मग या अशा दोन्ही उत्तरांचं वर्तुळ आम्हाला थांबवा लागतं दुसऱ्या आणि तिसऱ्या. बऱ्याच वेळा आपल्यातून वर्तुळ रंगवताना घाई होते आणि आम्ही जे उत्तर आम्हाला येतं अपेक्षित आहे परंतु नजरसुटीने आपल्याकडून दुसऱ्या वर्तुळाला रंगवलं जातं आणि मग मात्र गुण कमी व्हायला लागतात. म्हणून मित्रांनो आपण आपला स्वाध्याय आपण आपली तयारी करताना आपण आपल्या पेपरची तयारी करताना या गोष्टी आपल्या मनाशी नक्की ठेवा. म्हणजे आपली कारण एक एक गुण आपल्याला अतिशय महत्वाचा आहे आणि हा गुण आपल्याकडून कोणत्या प्रकारे वजा होत आता. पुढचा एक मर्ग येणे या अर्थाचा योग्य वाक्य प्रचार नाही. मग आता मर्ग येणे म्हणजे नेमकं काय? आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप वेळा शब्द वापरतो पण मर्ग येणे म्हणजे खाईत पडणे, जीवाचा आकांत करणे, भांबावून जाणे आणि ग्राणी असे चार अर्थात पर्याय. मग नेमकी मर्ग म्हणजे नेमकी काय? या मर्ग आल्याने काय होतं हे जेव्हा आम्ही मनाशी समजून घेऊ तेव्हा त्याचा अर्थ होणार आहे की ग्लानी येणे हा या मरगळ येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे. मग हा योग्य अर्थ आम्हाला चांगला समजण्यासाठी मी आपल्याशी अगोदरपासून वारंवार हेच सांगतोय की आपल्याला सरळ अर्थ घ्यायचा नाही, पाचार्थ घ्यायचा नाही, तो सोडून वेगळा अर्थ आम्हाला आपल्याला अपेक्षित आहे. हा जर आपला घेतला तर वाक्प्रचार म्हणायला आल्याला पण सोपा वाटतो. असं वाटतं की याचे मार्ग माझ्याकडून जाणार नाही पण हे मार्ग आपल्याकडून अशा छोट्या छोट्या चुका जात दुर्लक्ष आपल्याकडून झाल्यामुळं मात्र होतात. म्हणून आपण ती काळजी प्रामाणिकपणे घ्या. यानंतर पुढे आणखीन एक सरावासाठीचा प्रश्न आहे. आपण आता वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न कोणकोणते येऊ शकतात आणि त्यांची पद्धतीतले आपण नमुना दाखल काही उदाहरणं इथं घेतोय. सगळे उदाहरणं घेणं शक्य नाही पण वाक्प्रचारावर जेवढ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सगळे प्रश्न आपण इथं घेऊ नये. याचा प्रश्न आहे की पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचारांचा योग्य अर्थ मिळून पर्याय क्रमांकाचे वर्तुळ राहतात. आता प्रश्न आपल्याला वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ठेवायचा आणि म्हणतो आता या प्रतिष्ठापित करणे हा वाक्प्रचार. मग प्रतिष्ठापित करणे हा जो वाक्प्रचार आहे या प्रतिष्ठापित करणे म्हणजे चार पर्याय. त्यापैकी पहिला पर्याय मान मिळवणे, प्रसारित करणे, स्थापना करणे, प्रसिद्धी मिळणे. मग आम्ही प्रतिष्ठापित करणे म्हणजे नेमकं काय हे जर आपल्याला शोधायचं असेल तर नेमकं या चार असणाऱ्या पर्यायातून काय म्हणतो त्याचं बरोबर असेल याचा आम्ही जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की नेमका या चार मधून कोणता पर्याय. तर आपण जर विचार केला तर मान मिळवणे हे प्रतिष्ठापित करण्यात येणार, प्रसारित करणे हे प्रतिष्ठापित करण्याचा योग्य अर्थ पाहतो मी प्रयत्न करून येणार नाही, स्थापना करणे हा तिसरा आहे हा मात्र प्रतिष्ठापित करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे. म्हणजे असे आपली भूमिका जर झाली आपल्या मनाला जर वाटलं ठरवलं की अरे हो या वाक्प्रचाराचा अर्थ नेमका हाच आहे असं मला बरोबर वाटतं, मनोमन वाटतं, योग्य वाटतं तर आपण त्याचा वर्तुळ रंगवा प्रमाणे. तर कोणतरी सांगितलं किंवा आपल्या मनात जन्मच तर योग्य अयोग्य याचा मेळ बसवायचा आणि त्यावरून नेमका वाक्प्रचाराचा अर्थ काय पुन्हा विचार करून पहा. एखादं वाक्य बनवून पहा, वाक्य बनवताना त्याचा अर्थ समजतो का, अर्थ स्पष्ट होतो का हेही आपण बघू शकतो. दुसरा वाक्प्रचार आहे बाहू स्फुरण पावणे. याचे चार पर्याय दिलेले, एक आहे नेतृत्व करणे, दुसरा आहे स्फूर्ती येणे, तिसरा आहे दुजोरा देणे, चौथा पर्याय आहे की हातपाय हलवणे. आता या चार पर्यायामध्ये की बाहू स्फुरण पावणे, मग या बाहू स्फुरण पावण्याचा विचार केला तर नेतृत्व करणे येईल का
स्फूर्ति येणे पा तिथं पहिला जो पर्याय तो काय योग्य नाही केलं पण तुम्ही जर तुम्ही पाहिलं तर स्फूर्ती त्याला प्रेरणा म्हणतो लगेच अर्थ होतो की बाहू स्फुरण पाहणे म्हणजे स्फूर्ती येणे मग पुढचा वाचायला हरकत नाही पण जर तो एक तुझा आपल्याला स्पष्ट झाला की हा याचा अर्थ आहे तर मग आपण दोन नंबरचा जो स्फूर्ती येणे हा जो अर्थ पर्याय दोन नंबरचा पर्याय याला भरपूर अनुभवायला हरकत तिसरा जो वाक्प्रचार आहे नाळ तोडणे संबंध जोडणे हा पहिला पर्याय दुसरा पर्याय संबंध तोडणे तिसरा पर्याय पडून जाणे आणि चौथा पर्याय आहे नष्ट करणे आता हे चार नाळ तोडणे याचे चार अर्थ आपल्या समोर आहे पण आपल्याला त्याचा नेमका योग्य अर्थ जर पाहायचा आहे तर मग संबंध जोडणे म्हणजे तोडणे म्हटल्यानंतर संबंध जोडणे येईल का नाही असा सूक्ष्म विचार असा बारकाईने विचार योग्य आयोगाचा विचार आपण करणं अपेक्षित पण मग नुसतं तोडणे नुसतं तोडणे पर्यायाला म्हणून ते उत्तर बरोबर येईल असंही नाही काही लक्षात घ्या कधी कधी तसवी उत्तर असतं म्हणून आपण हे समजून घ्यायचं आहे की योग्य काय संबंध तोडणे पुढे पळून जाणे नंतर नष्ट करणे जर तुम्ही चारही पर्यायांचा जर नीट विचार केला तर चारही पर्याय म्हणजे संबंध तोडणे हा त्याचा अर्थ आहे नंतर चौथा वाक्प्रचार आहे उपरती होणे पर्यायाला पहिला आठवण होणे उपकार करणे खिन्न होणे आणि पश्चाताप मग उपरती होणे हा वाक्प्रचार आपला समजून पाहतो तेव्हा मग याचा नेमका अर्थ काय हा मी जेव्हा आपण विचार करायला लागतो मग उपरती होणे म्हणजे मग आठवण होणे होईल का मला वाटलं योग्य का तर मग बरोबर देऊ शकतो मग उपकार करणे हा तपासून पहा बरोबर आहे का उपरती होण्याचा मग खिन्न होणे हा त्याचा अर्थ होईल का मग मला जेव्हा असं वाटतं की अरे आठवण होणेही नाही बघ उपकार करणे होत नाही खिन्न होणेही होत नाही आणि मग जेव्हा मला वाटतं की पश्चाताप होत नाही मग उपरती होणे याचा खरोखर जो अर्थ आहे तो आहे पश्चाताप वाटणे मग मी पश्चाताप वाटणे याला हे वर्तुळ रंगवायचा प्रयत्न करतो पुढचा प्रचार आहे अभिलाषा धरणे हे जे चार पर्याय आहेत एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे दुसरा अर्थ आहे चांगल्या सवयी अंडी पाळणे तिसरा अर्थ आहे आस्था घेणे आणि चौथा आहे जाणीव आता मी जेव्हा अभिलाषा धरणे हा वाक्प्रचाराचा अर्थ विचार करायला लागतो तेव्हा मग एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे की चांगल्या सवयी अंडी बांधणे की आस्था ठेवणे जाणीव ठेवणे म्हणून मला पहिल्यांदा अभिलाषा म्हणजे नेमकं काय हे जर समजलं तर मी योग्य अभिलाषा याचा अर्थ आहे इच्छा एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे म्हणून पहिला पर्याय इथे बरोबर आहे म्हणून आपण पहिल्या पर्यायाचं वर्तवणूक रंगवू शकतो मित्रांनो अशा प्रकारे याची अनेक उदाहरणं आपण वेगवेगळ्या सराव संचामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये नमुना पाहू शकता आणि ते शोधू शकता तर त्यामुळं आपल्याला त्या पद्धतीच्या प्रश्नाची अभिवादन असत येणार नाही पुढचा प्रश्न आहे नमुना म्हणतो की पुढे प्रत्येक प्रश्नात दिलेल्या अर्थाचा योग्य वापराचा म्हणून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आता पहिला आहे जाणकारी करणे ती त्या शोटेशन चालवणे वेळ काढणे लावणे बडे जाव करणे परिसीमा गाठणे आता जाणकारी करणे हाही वाक्प्रचार आपल्याकडे अनेक वेळा होतो मित्रांमध्ये वाद शाळेमध्ये मुलांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर होणाऱ्या वादामध्ये आपल्याला जाणकारी हा शब्द बऱ्याच वेळा येतो किंवा एखादा दृष्टपृष्ट आपल्यापेक्षा ऐकणारा बलवान असणारा त्याच्याकडून हा आपण सांगतो मग दांडगाई करणे त्याचा मग स्वतेशय चालवणे वेळ काढणे लावणे बळीराव करणे बळीसीमा काढणे हे चार वाक्प्रचार त्याचे जे अर्थ आहे या वाक्प्रचाराचा अवचार करायला लागताना आपण जर मी बारकाईने ग्रंथात झाला तर पहिला पर्याय जो आहे स्वतेशय चालवणे हा त्याचा योग्य अर्थ आहे दुसरा वाक्प्रचार आहे रीत असणे कृतज्ञता असणे प्रघात करणे
जम बसने आणि ओढा असणे असे चार त्याचे अर्थ. पण हे चार अर्थ असताना मग रीत म्हणजे नेमकी काय, त्याने असणं म्हणजे नेमकं काय, हे जेव्हा आम्ही विचार करायला लागलो तेव्हा मग कृतज्ञतेचा काही संबंध आहे का नाही, प्रघात पडणे योग्य आहे का, जम बसणे आहे का, ओढा असणे आहे का. मग हा विचार करताना माझ्या आपल्याला लक्षात येतं की रीत म्हणजे प्रघात. म्हणून दोन नंबरचा जो उत्तर पर्याय आहे प्रघात पडणे हा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे हे आपल्याला लक्षात येईल. तिसरा वाक्प्रचार आहे मनावर खोल रुसणे, त्याचे चार अर्थ आहे अप्रूप वाटणे, आवाज होणे, अंगी मागणे, आत्मसात करणे. मग मनावर खोल रुसणे, रुजवणूक आपल्याला कळत असत. आपण शिकतो म्हणजे काही मूल्यांची रुजवणूक आपल्या मनावर होते. मग मनावर खोल रुसतो म्हणजे नेमकं काय, अप्रूप वाटणे होईल का, आवाज होणे होईल का, अंगी मागणे, आत्मसात करणे. तर अंगी मागणे हा त्याचा योग्य अर्थ आहे मनावर. मग त्याचं वर्तृत्व आपण तीन क्रमांकाचं पाहू शकतो. त्यानंतर मनावर नंतर टाळाटाळ करणे, त्याचे खिरकिर करणे, उत्पात करणे, खळखळ करणे, गाडी काढणे, असे चार अर्थ आहेत. मग टाळाटाळ हा शब्द आपण वापरतो बऱ्याच वेळा आपण हे करतो, पण किरकिर करणे होईल का, उत्पात करणे होईल का, खळखळ करणे होईल का, गाडी अडचे होईल का, या चार अर्थांचा जर आम्ही विचार करायला लागले तर आमच्या लक्षात नक्की येतं की इथे तीन नंबरचा जो पर्याय आहे खळखळ करणे हा या टाळाटाळ करणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे त्याला आपण वर्तृत्व करू शकतो. त्यानंतर पुढचं आहे नक्षा उतरणे, नक्षा उतरवणे. नक्षा उतरवण्याचे चार पर्याय, नाक उरडणे, नाक वर असणे, नाकाला मिरच्या झोपणे आणि गर्व उतरवणे, असे चार त्याचे पर्याय आहेत. पण नाक मुरडणे, नाक वर असणे, नाकाला मिरच्या झोपणे हेही देखील अर्थ होणार. चार नंबरचा जो शेवटचा पर्याय आहे गर्व उतरणे हा तो शेवट पर्याय आपण मुलांना आपला प्रश्न तिसरा आहे ना म्हणा की पुढे प्रत्येक प्रश्नातील वाक्याचे कोणत्या योग्य वाक्प्रचार आहे. मग योग्य वाक्प्रचार आपल्याला कळला पाहिजे. शेवटचा श्रीमंतीचा कविता टिंबटिंब विचारते. आता या चार पर्यायांपैकी हौस भागवणे, विरस होणे, हेवा वाटणे आणि हळहळ वाटणे. मग आम्ही शेवटचा श्रीमंतीचा कविता नेमका या चार पर्यायांपैकी कोणता अर्थ पूर्ण केला योग्य आहे की जो ते वाक्य पूर्ण करेल. जर आपण हेच पाहिजे तर शेवंताच्या श्रीमंतीचा कविताला हौस भागवणे कसा होईल, विरस होणे कसा, म्हणून हेवा वाटणे हा तीन नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे आणि तो युद्धात योग्य आहे. दोन नंबरचं वाक्य आहे इनामदारांच्या वाड्यावर वडिलो पाळजीत खूप किंमत. एक साज सरंजाम असत, दुसरा आहे वारसा देणे, तिसरा आहे वरदान देणे आणि चौथा आहे वजन पडणे. मग इनामदारांच्या वाड्यावर वडिलो पाळजीत खूप साज सरंजाम असणे हा जो एक नंबरचा जो पर्याय क्रमांक आहे हे त्याचं उत्तर आहे तर आपण वर्तुळ रंगवू शकतो. चौथा आहे की तिसरं सध्या जगापुढे दहशतवाद निपटून काढण्याचा किंमत त्याचा पर्याय आहे माणूस नसणे, यक्ष प्रश्न असणे, भान ठेवणे, बडेजाव लागत. तर त्याचा दोन नंबरचा जो पर्याय यक्ष प्रश्न असणे हा त्याचा योग्य आहे. चौथं जे वाक्य आहे की मुलाचे उज्ज्वल यश पाहून सुंदरा बाई टिंबटिंब म्हटले, धूम धुकणे, धडा घेणे, धन्य होणे, डोळे देणे. पण मुलाचे उज्ज्वल यश पाहून सुंदरा बाई यांना काय, त्यांनी काय डोकी उठले का, त्यांनी धडा घेतला का, धन्य होणे, डोळे देणे. अगदी सरळ अर्थ आहे की इथे धन्य होणे हा याचा सोपा योग्य अर्थ आहे. कंपनीच्या दरवाज्यावर संपकऱ्यांनी टिंबटिंब ठेवले, चार पर्याय दिले, तोंड दिले, देणे, छाननी करणे, कस लावणे आणि ठार मारणे.
मग कंपनीच्या दरवाज्यांना संपर्क करण्यासाठी पहिला पर्याय योग्य बसतो का, उच्चार करा, दुसरा बसतो का, तिसरा बसतो का, आणि चौथा बसतो का, चारही पर्यायांचा विचार करायला गेलो तसं कंपनीच्या दरवाजावर संपर्क करण्याने ठाण मांडली असा अर्थ आपल्याला स्पष्ट होतो. आणि मग वाक्प्रचार पुढे प्रत्येक प्रश्नातील चुकीचा अर्थ असा. बऱ्याच वेळा आम्हाला वाक्प्रचाराचा अर्थ सोपा पटकन समजतो कधी, पण असा कसा प्रश्न येतो की चुकीचा अर्थ असणारा वाक्प्रचार निवडायचा आणि त्याचा पर्याय क्रमांकाचं बघू लागतो. म्हणजे आता एक चूक चार आहे, गट्टी लावणे दोस्ती असेल, कहर करणे अतिरेक करणे, नंतर खपणे कष्ट करणे आणि उपरती होणे आठवणे. आता असे हे चार वाक्प्रचार, असे चार वाक्प्रचार आपल्याकडे घडल्यानंतर या घटनेने सांगितलं की चुकीचा अर्थ असणारा वाक्प्रचार. आतापर्यंत बऱ्याच वेळा आम्हाला सवय होऊन जाते योग्य अर्थ योग्य अर्थ, आणि मग आमच्याकडून इथे असे चूक होते की आम्ही योग्य अर्थाचं उत्तर म्हणून मानतो आणि मग आमचं म्हणून मी आपल्याला परत प्रामाणिकपणे हे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जेव्हा सराव करूया, आपण जेव्हा याचा अभ्यास करूया, तेव्हा आपण नेमका प्रश्न काय विचारला हे आपल्या मनापटलावत पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. म्हणजे आपली चूक होणार नाही, आपले गुण कमी होणार नाही. मग या गट्टी लढण्या गोष्टी असणे, ग्रह करणे, अतिरे करणे, अपने कष्ट करणे, उपरती होणे, आठवण येणे, या चार पर्यायांमध्ये उपरती होणे, आठवण येणे हा चुकीचा अर्थ असणारा वाक्प्रचार आहे. म्हणून आम्ही चार नंबरचा जो पर्याय दिलेला आहे तो त्याला आम्ही लवकर होईल. पुढचं आहे ओढ असणे, आस असणे, तोंड देणे, भांडण करणे, ठसा उमटवणे, छाप पाडणे, धूम ठोकणे, पळून जाणे. मग हे चार वाक्प्रचार आपल्या समोर आले, मग या वाक्प्रचारातल्या कोणत्या वाक्प्रचार बरोबर आहे आणि कोणत्या वाक्प्रचार चुकीचा आहे हे जर आम्ही समजून घेतलं तर आम्हाला लगेच लक्षात येईल की मग ओढ असणे आणि आस असणे हे बरोबर आहे, तोंड देणे, भांडण करणे. मग इथंच आम्ही लक्षात येतं की अरे हे तर उत्तर थोडं चुकीचं आहे, त्याचा अर्थ चुकीचा आहे आणि म्हणून आमचा दोन नंबरचा पर्याय तो बरोबर हे आपण मग अशी याचं वाचन केलं तेव्हा आपण चारही पर्यायांचं वाचन करायचं आहे आणि चारही पर्यायांचं वाचन करून त्याच वेळेला म्हणाला आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचा नेमका योग्य अर्थ काय, नेमका विचारलेला प्रश्न काय, योग्य अर्थ विचारणार का चुकीचा अर्थ विचारणार, काय विचारले नेमकं हे पहिल्यांदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढचा प्रश्न आहे की देखभाल करणे, स्मरणात ठेवणे, दुसरा आहे दडी मारणे, लपून बसणे, तिसरा आहे खिदा होणे, खुश होणे, चौथा पर्याय बत्तर वाया होणे, नाजदूस होणे. हे चार वाक्प्रचार आम्ही जेव्हा पाहतो निरीक्षण करतो यामध्ये नेमका चुकीचा वाक्प्रचार कोणता आहे की त्याचा अर्थ तर देखभाल करणे, स्मरणात ठेवणे हा पहिलाच पर्याय हा चुकीचा आहे म्हणून आपण यातला वर्तुळ रोखू शकतो आणि हा प्रश्न. मित्रांनो अशा प्रकारे प्रश्नाचा चुकीचा अर्थ असणारा वाक्प्रचार आपण चांगल्यापैकी अभ्यासावा, चांगल्यापैकी शोधावा, चांगला विचार करावा म्हणजे आपला तो प्रश्न चुकणार नाही, आपले गुण कमी होणार. प्रश्न पाचवा आहे प्रश्न की पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडू त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ की वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार निवडायचा. मग काय आता चार असे वाक्प्रचार आहे, या चार मध्ये असा एक कोणता वाक्प्रचार आहे की जो तिन्हीपेक्षा वेगळा आहे हा सहजगत्या मिळणार गुण मिळणारा प्रश्न. पण इथे कस लागतो की योग्य निवड मिळणार. मग आता बाप खड्डा उडवणे, हात मारणे, मट्ट करणे आणि मात करणे या चारही वाक्प्रचाराचा विचार केला तर वेगळ्या अर्थाचा जर विचार केला तर तीन बरोबर असतात साधारण. आता आता मात करणे हा जो चौथा नंबरचा जो पर्याय आहे तो आपल्याला बरोबर आहे, तो वर्तुळ रंगाचा तो वेगळ्या अर्थाचा आहे. दुसरा आहे उद्ध्वस्त होणे, धूळधार होणे, पूर्ण विराम देणे, निपात होणे हे चार वाक्प्रचार आहे. या चार वाक्प्रचारांपैकी कोणता वाक्प्रचार असा आहे की जो इतर तीन पेक्षा वेगळा आहे. तर आपल्याला वाचल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की पूर्ण विराम देणे हा
वाक प्रचार तीन नंबर का पर्याय हा याचे हे उत्तर आहे. ज्याचं वर्तुळ पुढचा पर्याय आहे धूम टोकणे ओबारा करणे सुबाल्या खाणे आणि मुसंडी मारणे. हे चार वाक प्रचार आहे. यापैकी वेगळ्या अर्थाचा कोणता वाक प्रचार आहे हा जेव्हा आम्ही शोधायला जातो तेव्हा मग धूम टोकणे उभारा करणे सुबाल्या करणे हे जवळपास सारखे आहे पण मुसंडी मारणे हा थोडा वेगळा आहे. म्हणून मुसंडी मारणे हा त्याचा योग्य पर्याय आहे. योग्य त्याचं उत्तर आहे आणि मग त्याला आम्ही वर्तुळ रंगू शकतो. मित्रांनो आणखीन एक पुढच्या प्रकारचा प्रश्न असा विचारला जातो की पुढील प्रश्नांसाठी उत्तरांचा योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंग म्हणजे त्याच्या प्रश्नाला विचारलाय उलटी अंबारी हाती येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. मग खूप श्रीमंती येणे भीक मागण्याची पाळी येणे कसोटीची वेळ जवळ येणे पूर्णपणे बदल होणे हे चार अर्थ जर आपला समोर आहे तर मग नेमका योग्य अर्थ विचारलेला आहे. तर मग भीक मागण्याची पाळी येणे हा दोन नंबरचा जो पर्याय आहे तो त्याचा योग्य अर्थ आहे आपण जसा नीट विचार केला लक्षामध्ये. अशा प्रकारचे अनेक वाक्प्रचार आपल्याकडे सराव नमुना प्रश्न संच वेगवेगळ्या प्रश्न पत्रिकांमधून वेगवेगळ्या माहितीमधून आपल्याला मिळेल. पण याचा सराव आपण जेव्हा अधिक प्रमाणामध्ये करू तेव्हा आपल्याला याची सोडवणूक चांगली करण्यासाठी संधी मिळेल. आणि नंतर योग्य उत्तरांचा पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. इथे दोन पर्याय आहेत. आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा एकतर दोन पर्याय विचारतात जर दोन पर्याय विचारले तर पण आम्हाला दोन पर्याय निवडावेच लागतात. पहिला पर्याय खूप भीती वाटणं या अर्थाचे योग्य वाक्प्रचार असणारे पर्याय नाही. लक्षात घ्या दोन पर्याय निवडायचे बीड शेकणे छाती धडकी वळणे बोबडी वळणे आणि नांगी टाकणे. या चार वाक्प्रचारांपैकी दोन वाक्प्रचार खूप भीती वाटणे याचे नेमके कोणते असणार आहे तर आपण जर विचार केला तर दुसरा जो पर्याय आहे छातीच धडकी भरणे आणि तिसरा जो पर्याय काय बोबडी वळणे हे दोन आणि ती हे पर्याय क्रमांक जे आहे हे आपल्याला बरोबर आहे. आणि हे भरपूर आपल्याला लागेल. भारतीय सैनिकांनी शत्रूला टिंब टिंब पुढे प्रश्न आहे की योग्य पर्याय असणारे पर्याय त्यामध्ये एक आहे नामोहरण केले डोक्यावर घेतले चारी गुंड्या छीन केले आणि अभिवादन केले. तर नामोहरण केले हे बरोबर आहे डोक्यावर घेतले बरोबर नाही चारी गुंड्या छीन केले हे बरोबर आहे अभिवादन केले नाही. आणि म्हणून एक नंबरचा पर्याय आणि तीन नंबरचा पर्याय चारी गुंड्या छीन केले हे उत्तर आपले बरोबर आहे. किंवा मित्रांनो की ही शब्दसंपत्ती या घटकातला वाक्प्रचाराची संकल्पना आहे ही आपल्याला जर अधिक चांगल्यापैकी समजून घेण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला यापेक्षाही अधिक प्रकार आपण वाचनाने सरावाने याचा सराव चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसे कसे प्रश्न विचारले जातात हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला त्याची सोडवणूक करायला खूप उपयोगी पडेल. म्हणजे मराठी भाषा त्या मराठी भाषेचं जे सौंदर्य आहे आपल्या या वाक्प्रचारामध्ये तर हे सौंदर्य आपण या निमित्तानं जोपासण्याचा नक्की प्रयत्न करूया. आणि हा प्रयत्न करताना आपण आपल्या मनाशी हा भाव ठरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ही जी माहिती मराठी आपल्याकडे शब्दकोश आहे या कोशामधूनच सुद्धा तुम्हाला या मराठी भाषेतली गंमत कळायला खूप मदत होईल. कारण मराठी मी आपल्याशी बोललो त्याप्रमाणे की वाक्प्रचार हा एक शब्द समूह आहे ते संपूर्ण वाक्य नाही आणि म्हणून तो एक वाक्याचा भाग आहे आणि त्याच्या ज्या अर्थाच्या वेगवेगळ्या छटा आहेत जे सौंदर्य आहे ते खूप वेगळं आहे तत्कीम आहे खूप भरभेदिव आहे. तुम्हाला आणि आपल्याला मराठी भाषा समजून घेणाऱ्यांना तो एक खूप वेगळा आनंदाची मेजवानी देणारा भाग आहे. आणि ही आनंदाची मेजवानी तुम्ही आणि मी महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठी भाषा असणारे मराठी भाषा बोलणारी जी मराठी भाषा तुमची माझी आई आहे ती मराठी भाषा विकसित करण्यासाठी अशा या वाक्प्रचारांची ओळख चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया की ज्यामुळे भाषा आपली संपन्न होईल तिचा सातत्याने अभ्यास करावा लागेल. तुमच्या निबंधामध्ये पत्रलेखनामध्ये
कथा लेखनामध्ये बातमी लेखनामध्ये अशा अनेक वेगवेगळ्या ज्या उपयोजित लेखन आहे लेखन कौशल्य आहे त्या लेखन कौशल्यामध्ये आपल्या सर्वांना याचा उपयोग होऊ शकतो दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर केला आपल्या मित्रांबरोबर बोलताना वापर केला घरच्या बरोबर बोलताना केला आणि आपल्या पेपर मधल्या लेखनामध्ये जरी वापर केला तरी आपल्या सर्वांना वापरण्याचा याचे अर्थ जे चुकीचे असते काही बरोबर असते जे जे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारले तरी आपल्याला अडचण येणार नाही तेव्हा आपण सर्वांनी याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा चांगल्यापैकी आपण सर्वांनी समजून घेतलं असेल त्याच्यापैकी काही अडचण आली तर आपण परत एकदा भेटूया परंतु हा शब्द जो संप्रदाय आहे हा वाक्प्रचार आहे हा वाक्प्रचार आपल्याला अधिकाधिक सरावाने अधिकाधिक वाचनाने अधिकाधिक वाचनाच्या गतीनं आपला समृद्ध होईल आणि म्हणून या समृद्धतेच्या प्रवासामध्ये आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपण सर्वजण या पाठामध्ये सहभागी झालो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि याचा सराव आपण अधिकाधिक करा ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचण येईल त्याच्या वेळेला आपण नक्की भेटलो असा आपण प्रयत्न करूया आणि मराठी भाषा अशा वाक्प्रचाराच्या मदतीनं अधिक विकसित करण्याचे अधिक सौंदर्यपूर्ण करण्याचे अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी एक मराठी भाषिक म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करूया वाक्यांच्या छटाने समजून घेऊया आपल्याला जिथे अडचण येईल तिथे आपल्या सहकाऱ्यांना आपल्या शिक्षकांना किंवा आपल्या एकंदरीत सर्व घटकांना मला आपल्या सर्वांबरोबर आपण परत परत चर्चा करत राहा आणि वेगवेगळे सराव संच सोडून अशा वेगवेगळ्या अर्थाचे वाक्प्रचार समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याकडे खूप वाक्प्रचारांची यादी असू द्या मधून मधून त्याची उजळणी करा म्हणजे आपल्याला वाक्प्रचार आणि वाक्प्रचारांचा योग्य अर्थ किंवा वाक्प्रचारांवर येणाऱ्या कोणत्याही पद्धतीच्या प्रश्नांची सोडवणूक करायला अडचण येणार नाही असा आशा मी व्यक्त करतो आणि आपण हे माझे सगळे शब्द समजून घेतले मला मदत केली आपण सर्वांनी समजून घेतलं सहभाग घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांमध्ये पूर्ण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद.